चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपली पत्नी आणि 2.5 वर्षाच्या मुलीची चाकूने भोसकून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ताडीवाला रोड येथे पहाटे 5 वाजता घडलाय. तबस्सुम शेख आणि मुलगी अलीना शेख असं मृत्यू झालेल्या दोघींची नावे आहेत. त्यानंतर पतीने स्वतःवर सुद्धा वार करून घेतले असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आयत शेख हा खाद्यपदार्थाच्या दुकानात कामाला आहे. त्याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, त्यातूनच त्यांची नेहमी भांडणी होत होती. त्यांनी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्जही केला होता. त्याची सुनावणी पूर्ण झाली होती. येत्या महिन्याभरात त्यावर निकालही लागणार होता. तबसुम ह्या ताडेवाला रोडवरील बुधविहारजवळ वडिलांच्या घरी मुलीसह राहत होती. मंगळवारी पहाटे आयस तेथे आला. त्यांच्यात पुन्हा भांडणे झाली. त्यावेळी रागाच्या भरात आयस शेख याने पत्नीला चाकूने वार करून तिची हत्या केली आहे. हा नेहमी भांडण करतो म्हणून जे मयत आहे तबसुम, त्याची मुलगी 1.5-2 वर्षाची, ती ताडेवाल्यामध्ये पडलाजवळ पहिल्या महिन्यावर घरी राहत होती. नेहमीप्रमाणे त्याचे आई वडील, मुलीचे आई वडील रात्री साधारण 11 वाजता त्याला बाहेर कुलूप लावायचे ह्याच्या भीतीने, आणि सकाळी 5-5:00 ते उघडायचे. हा रोजचा त्यांचा प्रोग्राम कार्यक्रम दिनचर्या होता. 22 तारखेला सुमारे 4 वाजता किंवा त्याच्या अगोदर त्याला बाहेर कुलूप लावले दिसलं. घरी बाजूला खिडकी होती, त्या खिडकीतून आत प्रवेश केला आणि त्याच्याकडे 10-10 शस्त्र होतं. त्या शस्त्रानं स्वतःच्या पत्नीला वार करून, सपासप वार करून आणि मुलीवरही वार करून एक दोघांची निर्गुण हत्या केली आणि स्वतःवरही त्याने काही वार करून घेतले आहे. त्या बाबतीत नासिर जहूर शेख यांनी फिर्याद दिली, त्याप्रमाणे बंडगड पोलिसांनी तिच्या पाठोपाठ 2.5 वर्षाच्या अलीना हिच्यावरही वार करून तिला मारले. त्यानंतर त्याच चाकूने त्याने स्वतःच्या पोटावर वार करून घेतले. घटनेची माहिती मिळताच बनगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक MM मुजावर यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आयाज ह्याला ससून रुग्णालयात दाखल केला असून हत्येसाठी वापरलेला चाकू जप्त केला आहे.